मुळा धरणात आता अवघे दहा दिवसापुरतेच पाणी शिल्लक असून पाऊस झाला नाही तर नगर शहरावर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या नगरकरांना एक दिवसाआड पाणी येत असून आता ते दोन दिवसाआड किंवा आठ दिवसांनी येऊ शकते त्यामुळे नगरकरांनी पाणी काट कसरेने वापरावे असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे मुळा धरणामध्ये पिण्यासाठी केवळ दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यानंतर पाण्याची आवक न झाल्यास पिण्यासाठी मृत पाणीसाठ्याचा उपयोग करावा लागणार आहे पिंपळगाव खांड धरण भरण्यास विलंब झाल्याने मुळा धरणाकडे पाण्याची होणारी आवक पडली सव्वीस हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात पिण्यायोग्य पाण्याचा साठा केवळ दोनशे पंचवीस दशलक्ष घनफूट इतकाच शिल्लक आहे हा पाणीसाठा केवळ पंधरा जुलै पर्यंत पुरेल इतका आहे तर मृत पाणीसाठा चार हजार पाचशे दशलक्ष घनफूट आहे धरणाच्या कार्यक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने पिंपळगाव खांड धरणात चारशे दशलक्ष साठा आहे पिंपळगाव खांड धरणाची पाणी साठवण क्षमता आहे सध्या धरणाकडे केवळ एकशे पन्नास त्यामुळे मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होण्यास वेळ लागणार आहे पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने मुळा धरणाकडे यंदा नवीन पाण्याची आवक सुरू झालेली नाही त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजनांना मृत पाणी साठा वापरावा लागणार आहे पाऊस सुरू झाला तर जल संकटावर मार्ग निघेल लाभ क्षेत्रामध्ये पेरण्या सुरू झाले आहेत खरीप पेरण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्याचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी